नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालक मित्रांनो, आपण शाळेमध्ये वावरत असताना किंवा समाजामध्ये गावामध्ये वावरत असताना बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारले जातात की अमुक अमुक वस्तू कुठे आहे किंवा अमुक अमुक ठिकाण कुठे आहे। तेव्हा आपण बऱ्याचदा उत्तर देतो की ते डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, परंतु या उत्तराने जवळपास निश्चितपणे सांगता येत नाही की ती वस्तू किंवा ते ठिकाण नेमके कुठे आहे। उदाहरणार्थ आज आपण इथे वर्गामध्ये उभे आहोत। आज जर मी तुम्हाला प्रश्न केला की फळ, तर निश्चितच तुम्ही सांगाल की फळ आमच्या समोर आहे। आणि तोच प्रश्न जर मला केला तर मी काय सांगेन, फळ माझ्या पाठीमागे आहे। तुम्हाला जर विचारलं मी घड्याळ कुठे आहे, तुम्ही सांगाल घड्याळ तुमच्या उजव्या बाजूला आहे। मला विचारलं मी सांगेल घड्याळ डाव्या बाजूला आहे। यावरून मागे पुढे डावीकडे उजवीकडे यावरून निश्चित वस्तू एखादी वस्तू कुठे आहे हे सांगता येत नाही। म्हणून हे सर्व सांगण्यासाठी दिशेची गरज असते। मग नेमकी दिशा कुठे असते हे दिशा ठरविण्यासाठी मनुष्य प्राण्याने म्हणजे मानवाने सूर्य हा दिशा ठरविण्यासाठी उपयोगात आणलेला आहे। कारण सूर्य रोज उगवतो, तो पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो। यावरून मानवाने दिशेची संकल्पना दृढ केलेली आहे। पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा एकूण चार दिशा मानवाने सूर्य हा केंद्रस्थानी मानून चारही दिशा ठरविण्यात आलेल्या आहेत। आता आपल्याला एखाद्या वेळेस गावाला जायचं असते, तालुक्याच्या ठिकाणी जायचं असते किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असते किंवा आपल्याला परराज्यात जावायचं असते, मग इथे जाण्यासाठी आपल्याला दिशेबरोबर नकाशाची सुद्धा आवश्यकता असते। कारण नेमकं ज्या गावाला जायचं आहे त्या गावाला जाण्यासाठी कोणता रस्ता उपलब्ध आहे, तो कोणत्या दिशेला आहे, या सर्वांची माहिती आपल्याला नकाशातून होते। जिल्ह्याचा नकाशा, राज्याचा नकाशा, भारताचा नकाशा आणि जगाचा नकाशा, यावरून आपल्याला संपूर्ण जगाची ओळख होऊ शकते। म्हणून या सर्व गोष्टीसाठी आपल्याला दिशा आणि नकाशा या दोन गोष्टी खूप आवश्यक असते। चला तर मग आज बघूया पाठ चौथा, दिशा आणि नकाशा।